जय भारत, मी रोशनी। जागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। पाहूया सामाजिक घडामोडी। आपल्या केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासामध्ये फुलेशाह आंबेडकरांचे योगदान महान आहे। पण महात्मा फुलेंनी शाहू महाराजांना पाहिलं नाही किंवा शाहू महाराजांची आणि महात्मा फुलेंची भेट झाल्याचा उल्लेख नाही। कारण महात्मा फुलेंचा ज्यावेळेस मृत्यू झाला 1890 ला, त्यावेळेस शाहू महाराज लहान होते आणि शिकायला गेले होते। महात्मा फुलेंनी बाबासाहेबांना पाहिलं नाही, पण महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या तीनही महापुरुषांची ज्यांचा प्रत्यक्ष संबंध आला, या तीन महापुरुषांच्या पाठीशी उभा राहणारा राजा म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज। महात्मा फुलेंना मदत, शाहू महाराजांची त्यांची खूप चांगली मैत्री होती आणि बाबासाहेब आंबेडकरांना तर अमेरिकेतल्या शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी मदत केलेली आहे। गायकवाड घराण्याचा इतिहास आणि वारसा खूप मोठा आहे। जसं आपल्याकडे अनेक घराणी, निंबाळकर, जाधवराव, घोरपडे, होळकर, शिंदे असे अनेक घराणे आहेत, तसंच गायकवाड घराण्याचं योगदान सुद्धा छत्रपती शिवाजीराजेंच्या किंवा मराठ्यांच्या इतिहासामध्ये खूप मौल्यवान योगदान आहे। मराठा हा शब्द व्यापक आहे, ज्याचं ग्रँड डप, न्यायमूर्ती रानडे आणि अनेक इतिहास अभ्यासकांनी मराठा म्हणजे स्वराज्यासाठी लढला, शिवरायांसाठी लढला, अन्यायविरुद्ध लढला तो मराठा। त्यामध्ये माळे आहेत, मातंग आहेत, महार आहेत, सुतार, कुंभार, लोहार, आगरी, 18 पगड जाती, 12 मुद्रेदारांना मराठाशी संज्ञा। मध्ययुगीन काळामध्ये अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मावळा किंवा मराठा याच नावाने ओळखलं जात होतं। मराठ्यांच्या इतिहासामध्ये अनेक घराण्यांचं, मावळ्यांचं जसं योगदान आहे, तसं गायकवाड घराण्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे। छत्रपती शिवाजीराजेंच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढणारे, जसे एसाजी कंक, वीरबाजी पासलकर, कान्होजी जेदे, कावजी कोंडाळकर, हैबतराव शिळिंकर, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, आंबेराव मोहिते, जिवाजी महाले असे लोक होते, सहकारी होते। तसंच कृष्णाजी बंकी गायकवाड हे छत्रपती शिवाजीराजेंचे अत्यंत जीवाभावाचे सहकारी आहे। अफजलखान भेटीच्या प्रसंगी त्यांचे जे साथीदार आहेत त्यामध्ये कृष्णाजी बंकी गायकवाड आहेत। दक्षिण दिग्विजयाच्या प्रसंगी कृष्णाजी बंकी गायकवाड आहेत आणि ते कृष्णाजी बंकी गायकवाड म्हणजे आपल्या प्रवीणदादा गायकवाड यांचे पूर्वज, मुंडव्याचे गायकवाड इनामदार आणि शिवाजी महाराजांच्या 8 महाराण्यापैकी एक महाराणी म्हणजे सकवारबाई गायकवाड या सुद्धा मुंडव्याच्या गायकवाड घराण्यातीलच। त्याचबरोबर दमाजी गायकवाड, ज्यांनी गुजरात मोहिमेवरती मोठं यश संपादन केलं, पानिपतच्या युद्धामध्ये ज्यांनी पराक्रम गाजवला, दमाजी गायकवाड, प्रतापराव गायकवाड आणि आपल्या लोकसभेमध्ये ज्यांनी आवाज उठवला आणि फिडेल कॅस्ट्रोचे जे मित्र होते ते खासदार, कोल्हापूरचे खासदार उदयसिंगजी गायकवाड हे सुद्धा आपल्या मुंडव्याचेच गायकवाड, म्हणजे कृष्णाजी बंकी गायकवाडांपासून ते खासदार उदयसिंग गायकवाडापर्यंत असा खूप मोठा वसा आणि वारसा गायकवाड परिवाराला आहे। आणि तोच वसा आणि वारसा लोकशाहीवादी, समतावादी, बुद्धिप्रामाण्यवादी, आपल्या विरोधकाचा, आपल्या हितशत्रूंचा सुद्धा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे आणि माणूस म्हणून आपण सर्वांवरती विरोधकावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे असा मोठ्या मनाचा नेता म्हणजे प्रवीणदादा गायकवाड। या ठिकाणी मोठ्या हिमतीनं दादा चालवत आहेत। महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी केवळ बडोदा संस्थानापुरतं नव्हे, भारतापुरतं नव्हे, तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचं कार्य महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी केलं आणि तोच वारसा आज लोकशाहीच्या माध्यमातून प्रवीणदादा गायकवाड चालवत आहेत। दादानी आयुष्यातली 30 वर्ष, आता ते 50 वर्षाचे झाले वाटत नाही, ती तरुण आहात तुम्ही अजून, पण आता 50 सांगावं लागतंय। त्या 50 वर्षातली 30 वर्ष कुंजीर साहेब या ठिकाणी आहेत, तात्या दुर्गे आहेत, त्यांचे अनेक संतोषी नानवटे आहेत, हे त्यांना अनेक वर्षापासून त्यांचे साथीदार आहेत। प्रवीण दादांना मी अनेक वर्ष, मी त्यांची भेट घेण्यासाठी, ओळख करून घेण्यासाठी 20 वर्षापूर्वी पुण्यात आलो आणि त्यांच्या सोबतच राहिलो। 50 वर्षातली म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी, 20 वर्ष म्हणजे अत्यंत तरुण वय, त्या वयाच्या 20व्या वर्षी ते सार्वजनिक जीवनामध्ये आले। त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी मराठा, OBC, SC, ST, मायनॉरिटी या सगळ्याचं संघटन व्हावं, एकोपा व्हावा आणि जे इतिहासाच्या विकृतीकरणातून समाजामध्ये विद्वेषाची भावना पेरली जाते ती दूर व्हावी यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, बामसेब, मल्हार सेना, यशवंत सेना असे अनेक संघटनेशी अत्यंत बंधुभावाचे संबंध ठेवून त्यांनी 50 वर्षातले 30 वर्ष आयुष्य हे समाजासाठी दिलंय, सगळ्या समाजासाठी दिलंय। आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा त्याग कोणाचा असेल तर त्यांच्या कुटुंबाचा आणि भावाचा त्याग आहे। त्यांचे जेवढे बंधुभाव आहेत
त्यांचे सगळे चुलत बंधू आणि सख्खे बंधू यांचं खरं कौतुक केलं पाहिजे. विचार करा, आपण एक दिवस घराबाहेर गेलो, चार दिवस घराबाहेर गेलो तर आपलं घर उघड्यावरती पडतं. पण मी दादांच्या सोबत 117 दिवस आम्ही जिजाऊरथ यात्रेमध्ये म्हणजे 3.5 महिने 10 मार्च 2005 ला आम्ही पुण्यातून निघालो सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करून फुलेवाड्यातून, आणि 17 जून 2005 ला सिंदखेड राजा या ठिकाणी समारोप केला रथयात्रेचा. 117 दिवस होतात, सुमारे 3.5 महिने आम्ही काही मंडळी, मी, गंगाधर बनबरे किंवा शाही राजेंद्र कांबळे, आम्ही मधून अजून घरी तर जाऊन आलो, पण एकही दिवस प्रवीण दादा कधी घरी आले नाही. 3.5 महिने संपूर्ण महाराष्ट्र पिंचून काढला. प्रवीण दादा गायकवाड रॉयल फॅमिलीतले, पण त्यांच्याबद्दल आदर का घड्याळ नाही आपल्याकडे. माझ्याकडे 22,000 घड्याळ आहे, मला भेट दिलेलं आहे बरं का, मी विकत घेतले. हा प्लेजर सुद्धा मला आपल्या लोवांना लांडगे आणि त्यांच्या मित्र परिवाराने भेट दिलेलं आहे. प्रवीण दादा घड्याळ वापरत नाही, लॉकेट नाही, सोनं नाही, कुठलीही ऐश्वर्याची वस्तू त्यांच्याकडे नसते. म्हणून खरा गोरगरिबांचा कार्यकर्त्याचा नेता म्हणजे प्रवीण दादा. आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विकासामध्ये, सामाजिक अभिसरणामध्ये, एकीकरणामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. म्हणून असं मनापासून वाटतं की दादाने आयुष्याची 30 वर्ष दिली. एक दिवस, एक वर्ष, एक महिना खूप महत्वाचा असतो आपल्या दृष्टीनं. 30 वर्ष आयुष्याची देणं, दादा तुम्ही 30 वर्ष दिली महाराष्ट्रासाठी. मराठा, माळी, धनगर, सुतार, कुंभार, लोहार, मुस्लिम, SC ST या सगळ्यांच्या कल्याणासाठी तुम्ही 30 वर्ष दिली. आम्ही एक महिना देऊ तुमच्यासाठी आणि तुम्हाला संसदेत पाठवून. हा वारसा आपल्या शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा, महाराजा सयाजीराव गायकवाडांचा वारसा जतन करण्याचं, जपून ठेवण्याचं काम त्यांनी मोठ्या ताकदीने केलेलं आहे. दादांच्या स्वभाव वैशिष्ट्याबद्दल ते एखाद्याला रागावून बोलतील, फडाफडा बोलतील, पण तेवढंच काम करतील, दुसऱ्या क्षणी ते विसरून जातात. कोणाबद्दलही द्वेषभावना, म्हणजे अगदी ज्या व्यवस्थेच्या विरुद्ध आपला लढा आहे त्यांच्याबद्दल देखील कधी व्यक्तिगत द्वेषभावना प्रवीण दादांनी ठेवलेली नाही. अत्यंत बुद्धाचा, तुकारामाचा जो विचार आहे त्या विचारानं दादांनी सगळं आयुष्य समर्पित केलेलं आपल्या सगळ्यांसाठी. म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड या फाउंडेशननी, या अकादमीने जो उपक्रम हाती घेतला आहे, आज महाराजा सयाजीराव गायकवाडांची जयंती आहे, 156वी जयंती. महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांचा जन्म 11 मार्च 1863 ला झाला. कौळाणे नावाचं गाव आहे मनमाड आणि मालेगाव रोडवरती जर आपण गेलात नाशिक जिल्ह्यामध्ये, कौळाणे नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी सयाजीरावांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू 1939 साली झाला. 76 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभलं, 76 वर्ष. त्या 76 वर्षातील 64 वर्ष त्यांनी प्रशासनाचं काम केलेलं आहे, 64 वर्ष लोककल्याणकारी काम केलेलं आहे. भारताच्या इतिहासामध्ये 64 वर्ष काम करणारा, 64 वर्ष लोकांसाठी देणारा एकमेव राजा, इतकं प्रदीर्घ आयुष्य कोणाला लाभलं नाही. अशोकाला लाभलं नाही, चंद्रगुप्त मौर्याला नाही, छत्रपती शिवाजीराजांना नाही, संभाजीराजांना नाही, शाहू महाराज फक्त 48 वर्ष जगले. पण महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज 76 वर्ष जगले आणि त्यातले 64 वर्ष अखंडपणे, अविरतपणे आपल्या राज्यासाठी नव्हे, बडोदा संस्थानापुरतं नव्हे. म्हणजे पहा, आपल्याकडे पाठ्यपुस्तकामध्ये आपण शिकलो थोरांची ओळख, धडावत पुस्तक होतं आपल्याला दिसरीला थोरांची ओळख, आणि त्यामध्ये पहिलं प्रकरण होतं भारताचे पितामह कोण, दादाबाई नौरोजी. मोठं काम आहे, दादाबाई नौरोजी यांनी लंडनमध्ये जाऊन, लंडनमध्ये निवडून आले, इंग्लंडच्या लोकसभेमध्ये निवडून जाणारा आणि इंग्लंडच्या संसदेमध्ये काम करणारा खासदार म्हणजे दादाबाई नौरोजी. त्यांना भारताचं पितामह म्हटलं जातं. दादाबाई नौरोजींना सुद्धा मदत केली महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी. आपल्याला फक्त बाबासाहेब आंबेडकरांना मदत केलेलं माहिती आहे, पण दादाबाई नौरोजींना सुद्धा मदत करण्याचं काम, सगळी आर्थिक मदत, त्यांना भक्कम पाठिंबा महाराजा सयाजीराव गायकवाडांनी त्यांना दिला. म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांचं काम फक्त बडोदा संस्थानापुरतं मर्यादित नाही, तर आम्ही ज्यावेळेस वाराणसीला गेलो होतो का कार्यक्रमाच्या निमित्तानं, वाराणसी म्हणजे काशी, तर वाराणसी या ठिकाणी आपल्या देशातील एक जगविख्यात युनिव्हर्सिटी आहे, विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाचं नाव काय, हिंदू बनारस युनिव्हर्सिटी, हिंदू बनारस विद्यापीठ. हिंदू बनारस विद्यापीठ जर का आपण पाहिलं असेल
तर हिंदू बनारस विद्यापीठामध्ये प्रचंड मोठी लायब्ररी आहे, जागतिक कीर्तीची लायब्ररी आहे. आणि त्या लायब्ररीला नाव कोणाचं आहे? महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांचं नाव आहे. वाराणसीच्या हिंदू बनारस विद्यापीठाची जी जमीन आहे ती जमीन महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दान दिलेली जमीन आहे. म्हणजे सयाजीराव गायकवाडांचं कार्य केवळ बडोदा संस्थानापुरतं मर्यादित नाही, तर वाराणसीच्या विद्यापीठाला, हिंदू बनारस विद्यापीठाला सुद्धा जमीन महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी दिलेली आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांचं कार्य हे कसं जागतिक कीर्तीचं कार्य आहे आपल्या सर्वांना स्वामी विवेकानंद माहिती आहे. स्वामी विवेकानंद 11 सप्टेंबर 1893 शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये गेले आणि त्यांनी केलेलं 4.5 मिनिटाचं आणि 485 शब्दाचं भाषण जागतिक स्तरावरचं आहे. ते भाषण खूप गाजलं, पण स्वामी विवेकानंदांना निमंत्रण नव्हतं. ते त्या ठिकाणी परिषद ऐकण्यासाठी गेले होते. त्या हॉर्न विद्यापीठाचे जे प्राध्यापक होते जॉर्ज राईट त्यांची भेट झाली आणि राईटनी त्यांना आग्रह केला की तुम्ही परिषदेमध्ये बोला. परिषदेने प्रवेश नाकारला, पण त्या जॉर्ज राईटच्या प्रयत्नामुळे त्यांना प्रवेश मिळाला. श्रीलंकेचा प्रतिनिधी अनागरिक पाल बौद्ध प्रतिनिधी, त्यांच्या 30 मिनिटातील 5 मिनिटं वेळ त्यांनी विवेकानंदांना दिला. विवेकानंदाचं भाषण हे जागतिक स्तरावरचं भाषण आहे. विवेकानंदाचं भाषण गाजलं म्हणजे विवेकानंद त्या जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये एक पार्टिसिपंट आहे, सहभागी आहे, एक वक्ता आहे. विवेकानंदाचा जय जयकार जगात झाला, भारतात झाला, झालाच पाहिजे. तेवढे ते लिबरल होते, पुरोगामी होते, मानवतावादी होते आणि वैश्विक होते. पाश्चिमात्यांचं विज्ञान आणि पूर्वेकडचं तत्वज्ञान याचा सेतू बांधून आपण जग जवळ करूया ही विवेकानंदाची धारणा होती. विवेकानंद आपल्या सर्वांना माहिती आहेत, पाठ्यपुस्तकातून शिकवले, त्यांच्यावरती खूप पुस्तकं आली. सत्येंद्रनाथ मुजुमदार असतील, प्राचार्य शिवाजीराव भोसले, त्यानंतर दत्तप्रसाद दाभोळकरांचं खूप चांगलं पुस्तक आहे. विवेकानंदाचा जय जयकार खूप झाला, झालाच पाहिजे, त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. पण त्यानंतर अमेरिकेमध्ये दुसरी जागतिक सर्वधर्म परिषद झाली होती आणि त्या जागतिक सर्वधर्म परिषदेचे जे अध्यक्ष होते ते महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज, हे अमेरिकेतल्या सर्वधर्म परिषदेचे अध्यक्ष होते. अध्यक्ष आणि जागतिक धर्म परिषदेचे अध्यक्ष का केलं त्यांनी अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी? हे अध्यक्षपद म्हणजे केवळ पार्टिसिपंट नव्हे तर चेअरपर्सन अध्यक्ष केलं. का अध्यक्ष केलं? तर जगातल्या सगळ्या धर्माचा, जैन, बौद्ध, शीख, इस्लाम, पारशी, हिंदुइझम या सगळ्या धर्माचा तौलनिक अभ्यास महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी केलेला होता. खूप मोठे अभ्यास होते ते आणि म्हणून जगातल्या सगळ्या धर्मग्रंथाचा, धर्माचा त्यांचा अभ्यास होता. म्हणून त्यांच्याकडे तो अधिकार होता, त्यांच्याकडे ती ऑथॉरिटी होती आणि म्हणून अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी त्यांना दुसऱ्या जागतिक सर्वधर्म परिषदेचं त्यांना अध्यक्ष केलं. विवेकानंद महानच आहेत, पण त्यापेक्षा महान कोणाला म्हणावं लागेल? तौलनिकदृष्ट्या अभ्यास केला तर महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांना महान म्हणावं लागेल, कारण नंतरच्या दुसऱ्या जागतिक धर्म परिषदेचे ते अध्यक्ष होते. लंडन या ठिकाणी 5वी अँथ्रोपोलॉजिकल कॉन्फरन्स झाली होती. अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानवशास्त्र, ज्याला आपण म्हणतो ऑस्ट्रोपिथिकस, होमो इरेक्टस, निएंड्रटल, होमो सॅपियन, आज आपण होमो सॅपियन सॅपियन आहोत. तर 5वी जागतिक मानव वंश परिषद झाली होती इंग्लंडला आणि त्या जागतिक वकील साहेब, जागतिक मानव वंश परिषदेचे अध्यक्ष सुद्धा महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज होते. तर त्यांना इंग्लंडने अध्यक्ष केलं, इंग्लंडमध्ये भरली होती ती, त्यांना अध्यक्ष केलं. म्हणजे त्यांना त्यातलं काही माहिती असेल का नसेल मला सांगा, म्हणजे त्यांची त्यावरती ऑथॉरिटी होती. जशी धर्मावरती ऑथॉरिटी होती तशी अँथ्रोपोलॉजीवरती सुद्धा. आपल्याकडचे हिरावती कर्वेनी काम केलंय मोठं, डेक्कन कॉलेजमध्ये होत्या, तर तशी ऑथॉरिटी, तसा अभ्यास आणि तसा व्यासंग महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांचा होता. म्हणून ते 5व्या जागतिक अँथ्रोपोलॉजिकल कॉन्फरन्सचे अध्यक्ष होते. जागतिक तत्वज्ञान परिषद मुंबई या ठिकाणी झाली होती, त्या जागतिक तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष सुद्धा महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज होते. दिल्ली या ठिकाणी 23वं अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलन झालं होतं. जसं आपल्याकडे मराठी साहित्य संमेलन असतं, विद्रोही साहित्य संमेलन आहे, मराठा साहित्य संमेलन आहे, आदिवासी साहित्य संमेलन आहे, अस्मिता साहित्य संमेलन आहे, दलित साहित्य संमेलन आहे, तसं राष्ट्रीय स्तरावरती हिंदी साहित्य संमेलन सुद्धा होतं दरवर्षी. आणि तसं 23वं अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलन दिल्ली या ठिकाणी झालं होतं आणि दिल्ली या ठिकाणच्या साहित्य संमेलनाचे, हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज होते.
आपण अलीकडे पाहतो की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होताना कसे वाद असतात, कसे रुसवेपुगी असतात, कसं राजकारण होतं. कोल्हापूरला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं, तर त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांचा अध्यक्ष राहिलेले. जे मराठी साहित्य, हिंदी साहित्य, अँथ्रोपोलॉजी, आर्किओलॉजी किंवा फिलॉसॉफी आणि त्याचबरोबर धर्मशास्त्राचे जागतिक स्तरावरचे अभ्यासक महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज होते. सयाजीराव गायकवाड महाराजांनी 500 पानाचा ग्रंथ लिहिलाय. किती लोकांना माहिती आहे? महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज हे लेखक सुद्धा होते आणि त्यांचं लेखन हे केवळ इंडियाच्या परिप्रेक्ष्यामध्ये म्हणजे इंडियन पर्स्पेक्टिव्ह मध्ये तांदळे सर नव्हतं, तर त्यांचं पर्स्पेक्टिव्ह महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांचा परिप्रेक्ष हा इंटरनॅशनल आहे, युनिव्हर्सल आहे. त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे फ्रॉम कैसर टू सुलतान. कैसर टू सुलतान हा त्यांचा महाग्रंथ आहे आणि तो महाग्रंथ आहे 500 पानाचा महाग्रंथ आहे सयाजीराव गायकवाड महाराजांनी लिहिला. सयाजीराव गायकवाड महाराजांच्या महाराणी चिमणाबाई साहेब यांनी सुद्धा एक पुस्तक लिहिलंय, पोझिशन ऑफ वुमेन्स इन इंडिया, भारतातल्या महिलांचे स्थिती, आणि तो ग्रंथ आहे 350 पानाचा. 350 पानाचा ग्रंथ चिमणाबाई साहेब महाराणीने सुद्धा लिहिलेला आहे. एक वेबसाईट आहे, आपण पहा, फॉरगॉटन बुक्स अशी एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईट वरती 770,000 ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झालेले आहेत. त्या 770,000 ग्रंथामध्ये अग्रक्रमाने उल्लेख जो येतो तो चिमणाबाई महाराणी चिमणाबाई गायकवाड यांनी स्वतः लिहिलेला पोझिशन ऑफ वुमेन्स इन इंडिया, भारतातील महिलांची स्थिती, यावरती त्यांनी महाग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे ज्या राजाची महाराणी सुद्धा जागतिक स्तरावरची लेखिका आहे, स्वतः महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज सुद्धा स्वतः लेखक आहेत. का? म्हणजे त्यांचा विद्याव्यासंग, त्यांचं ज्ञानाची कक्षा ही राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती होती. असे सुसंस्कृत राजे म्हणजे महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं, सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं. सयाजीराव गायकवाड महाराज जस गादीवरती आले, शिक्षण झाल्यानंतर त्यांनी राज्याभिषेकानंतर राज्यकारभार हाती घेतला. राज्यकारभार हाती घेतल्यावर पहिला निर्णय त्यांनी कोणता घेतला तर त्यांच्या दरबारामध्ये सयाजीराव गायकवाड महाराज गादीवरती येण्यापूर्वी वेगळ्या पंक्ती असायच्या. म्हणजे मराठ्यांची पंगत वेगळी, अस्पृश्यांची पंगत वेगळी, त्यांच्यापूर्वी पंक्तीभेद होता. सयाजीराव गायकवाड महाराजांनी गादीवरती आल्यावर पहिला निर्णय, त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात कोणत्या निर्णयानं झाली तर अस्पृश्यांची जी स्वतंत्र पंगत होती ती बंद केली आणि एकत्र भोजन, सहभोजन याचा निर्णय स्वतः सयाजीराव गायकवाड महाराजांनी घेतला. आणि स्वतः सयाजीराव गायकवाड महाराज स्वतः अस्पृश्यांच्या शेजारी बसून ते जेवण केलं. त्यांनी आपल्या राज्यातील अस्पृश्य त्यांनी नष्ट केली आणि म्हणून प्रवीणदादा गायकवाड यांच्याकडे जे अनेक गुणवैशिष्ट्य आहे, त्यांचं जे विधायक काम आहे, त्यापैकी म्हणजे ते खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये कधी भेदभाव बाळगत नाहीत. कुठल्याही स्वरूपाचा भेदभाव त्यांनी बाळगला नाही. मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. पण त्यांचं काम केवळ एका जातीच्या परिघापुरतं मर्यादित नाही, एका संघटनेच्या परिघापुरतं मर्यादित नाही, किंवा एका पक्षाच्या परिघापुरतं सुद्धा मर्यादित नाही. सर्व पक्षीय मित्र त्यांच्याकडे आहेत. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, RPI सगळ्या पक्षातले लोक त्यांच्यावरती मनापासून प्रेम करतात. आणि पुणे शहरातले अनेक नेते चांगले, पण प्रवीणदादा गायकवाडांचं वैशिष्ट्य काय आहे तर पुण्यातला प्रत्येक चौक, प्रत्येक गल्ली, की ज्या गल्लीमध्ये आणि प्रत्येक चौकामध्ये त्यांचा जीवाभावाचा मित्र आहे. त्यांना अनेक वेळा आपण पाहिलं असेल ते कधी शहरातून फोर व्हीलर मध्ये फिरत नाही, जास्तीत जास्त संजय शिरोळ यांच्या टू व्हीलर वरती आहेत का संजू वाले? संजय शिरोळ यांची टू व्हीलर किंवा पायी चालत जाणं हे पसंत करतात. म्हणून थेट जनतेशी संपर्क असणारा आज पुण्यातील सगळ्या तरुण नेता म्हणजे प्रवीणदादा गायकवाड. महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांचा वारसा ते या माध्यमातून, सामाजिक कारणातून, आता राजकारणातून जतन करत आहेत. म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी घेतलेला सगळ्यात महत्वाचा पहिला ऐतिहासिक निर्णय म्हणजे त्यांनी आपल्या राज्यातून अस्पृश्यता बंद करून टाकली. ती कायद्याने अस्पृश्यता बंद केली. इथून तिथून सर्व माणसं समान आहेत.
जो बुद्धाचा विचार होता, अरे प्राण्या जातेत, पक्षा जातेत, वनस्पती जातेत, माणसात मला जाती दाखवा, बुद्ध म्हणतात एका ठिकाणी. त्याचबरोबर संत तुकारामांनी सांगितलं, यारे यारे लहानुतर अति बलती नारी नर भेदा भेद ब्रह्म अमंगळ, मुंगी आणि राव आम्हा सर्गाचं जीव, सोने आणि माती आम्हा समाने चित्ती, सर्वांचे एकची विनंत येते कैसे भिन्ना भिन्न, भेदभाव बाळगणं चुकीचं तुकारामांनी सांगितलं, बुद्धांनी सांगितलं, शिवरायांनी सांगितलं, फुले शाहू आंबेडकरांनी हाच विचार सांगितला. महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी आपल्या राज्यामध्ये म्हणजे बडोदा संस्थानामध्ये बडोदा शहरामध्ये 1909 साली जपानवरून आणलेल्या गौतम बुद्धाच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. पुतळा उभारला, पहिला पुतळा सयाजीरावांनी उभारला, तो गौतम बुद्धाचा पुतळा उभारला. आणि 1914 साली छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा उभारला. बुद्ध आणि शिवाजी महाराज ही त्यांची दैवत होती, त्यांच्याबद्दल नितांत आदर होता, कारण हे दोनही महापुरुष हे समतावादी आहेत, बुद्धिप्रामाण्यवादी आहेत, स्त्रियांचा आदर आणि सन्मान करणारे आहेत. म्हणून या दोन महापुरुषांच्या बद्दल त्यांना नितांत आदर होता. या दोन महापुरुषांचे पुतळे महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये उभारले. स्वतः गायकवाड परिवारांचं एक खंडोबाचं मंदिर, बडोदा या ठिकाणी खंडोबाचं मंदिर आहे, आणि ते गायकवाड परिवाराचं राजघराण्याचं, आणि राजघराण्याच्या मंदिरामध्ये कोणालाही प्रवेश नव्हता. पण ज्यावेळेस सयाजीराव गायकवाड महाराज गादीवरती आले, त्यांनी दुसऱ्याच वर्षी म्हणजे 1883 1881-82 ला त्यांनी कारभार हाती घेतला, आणि 1883-82 त्यांनी अस्पृश्यता नष्ट करण्याचा निर्णय घेतला, अस्पृश्यता निर्मूलनाचा निर्णय घेतला. आणि 1883 म्हणजे आपल्या कारकिर्दीच्या दुसऱ्याच वर्षी जो दुसरा महत्त्वाचा निर्णय घेतला, तो खंडोबाचं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं. म्हणजे मंदिर हे केवळ एका जातीचं, एका घराण्याचं नाही, तर आपल्या सर्वांचं आहे. अस्पृश्यांसाठी सुद्धा मंदिर खुलं करण्याचा निर्णय महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये घेतला. 1892 साली अत्यंत दुसरा एक महत्त्वाचा निर्णय घेतला, तो म्हणजे 1882 सयाजीराव गायकवाड महाराजांनी आणखीन एक निर्णय घेतला. आपल्या राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करणारा कायदा केला, आणि सर्वांसाठी म्हणजे आजच्या परिभाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर SC ST OBC NT मायनॉरिटी या सर्वांसाठी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं 1882. हे साल का महत्त्वाचं आहे, तर 1882 भारतीय शिक्षणावरती अभ्यास करण्यासाठी कमिशन आलं होतं, त्या कमिशनचं नाव आहे हंटर कमिशन. हंटर कमिशन अभ्यास करत होता आपल्या देशातल्या शिक्षण व्यवस्थेचा. त्याच वर्षी सयाजीरावांनी आपल्या राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. आणि दुसरा सयाजीरावांचा हा निर्णय का महत्त्वपूर्ण आहे, तर त्याच साली इंग्लंडमध्ये, इंग्लंडचं काय वैशिष्ट्य आहे, तर अर्ध्या जगावरती इंग्रजांचं राज्य होतं, इंग्रजांच्या साम्राज्याचा सूर्य कधी अस्ताला जात नाही असं आपल्याकडे म्हटलं जातं. म्हणजे इतकं मोठं साम्राज्य अर्ध्या जगावरती, इंग्लंड म्हणजे फॉरवर्ड देश, प्रगत देश, म्हणजे अगदी 15व्या रेणीसा त्यावेळेस झाला, तिथं रेणीसा म्हणजे पुनर्जागरण चळवळ, त्याच काळामध्ये क्रांती करणारा देश. पण इंग्लंडमध्ये सुद्धा वकील साहेब, इंग्लंडमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करणारा कायदा 1882 झालाय. 1882 ज्यावेळेस इंग्लंडमध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करणारा कायदा झाला, त्याच वर्षी महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी आपल्या बडोदा संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करणारा कायदा केला. म्हणजे इंग्लंडच्या बरोबरीनं आपल्या राज्यामध्ये सुधारणा करणारा राजा म्हणजे राजर्षी महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज. सयाजीरावांना शिक्षणाबद्दल प्रचंड नितांत आस्था होती. आपल्या राज्यातील नव्हे तर परराज्यातील मुलामुलींनी सुद्धा शिकलं पाहिजे, आणि त्या शिक्षणासाठी ते सातत्यानं पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. महायोगी श्री अरविंदांना मदत केली, बाळ गंगाधर टिळकांना मदत केली, कर्मी भाऊराव पाटलांना मदत केली, त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत करावी म्हणून कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी सयाजीराव गायकवाड महाराजांच्याकडे शिफारस केली होती. आणि कृष्णाजी अर्जुन केळुसकर म्हणजे मराठीतलं पहिलं प्रदीर्घ शिवचरित्र, मराठीतलं पहिलं बुद्धचरित्र, आणि मराठीतलं पहिलं संत तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिणारे हे कृष्णाजी अर्जुन केळुसकर
महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांच्या अत्यंत जिवलग सहकारी होते. कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी आणखीन एक महत्वाची जबाबदारी पार पाडली सयाजीरावांच्या सांगण्यावरून. सयाजीरावांनी प्रकल्प हाती घेतला होता की संस्कृत साहित्याचा मराठी अनुवाद करायचा आणि लोकांच्यासाठी उपलब्ध करून द्यायचा. जे आपल्याकडे 200 उपनिषद आहेत, कठोपनिषद वगैरे जी उपनिषद आहेत, त्या उपनिषदांचा मराठी अनुवाद करण्याचा प्रकल्प. मग काही विद्वानांना 10 उपनिषद, कोणाला इतर कोणाला 15 उपनिषद असं काम वाटून दिलं. तर कृष्णाजी अर्जुन केळुसकरांकडे सुद्धा उपनिषदांचा मराठी अनुवाद करण्याची जबाबदारी दिली होती. तर सर्व महापंडिताच्या अगोदर उपनिषदांचं त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडणारा पहिला विचारवंत आणि अभ्यासक म्हणजे कृष्णाजी अर्जुन केळुसकर. त्यामुळे केळुसकर गुरुजींवरती सयाजीराव गायकवाडांचा खूप विश्वास होता आणि ह्या सयाजीराव गायकवाड महाराजांची जी मैत्री होती कृष्णाजी अर्जुन केळुसकरांची, याचा फायदा बाबासाहेब आंबेडकरांना झाला. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचा जो सत्कार झाला आणि सत्कार समारंभाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णाजी अर्जुन केळुसकर होते. या केळुसकरांनी बाबासाहेबांचं भाषण ऐकलं आणि ते म्हणाले की तुम्ही खूप शिकलं पाहिजे भीमराव आंबेडकर, तुम्ही खूप पुढे गेलं पाहिजे आणि तुम्हाला जेवढी मदत लागेल मी तुमच्या पाठीशी आहे. आणि मग सयाजीराव गायकवाड महाराजांच्याकडे बाबासाहेबांना आणि त्यांच्या वडिलांना घेऊन हे कृष्णाजी अर्जुन केळुसकर गेले आणि सयाजीराव गायकवाड महाराजांनी बाबासाहेबांना एकच प्रश्न विचारला, अरे अर्थात त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कुमार वयातले आहेत, लहान वय आहे त्यांचं. बाबासाहेबांनी एकच प्रश्न विचारला सयाजीरावांनी की तुम्ही परदेशामध्ये शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय का घेतला. बाबासाहेब आंबेडकरांचं वय लहान होतं पण त्यांच्याकडे प्रगल्भता आणि दूरदृष्टी कशी होती पहा. बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर महत्त्वपूर्ण आहे. बाबासाहेब म्हणाले, महाराज मी अमेरिकेमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला तर शिक्षणाच्या बळावरती अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड दैववाद गुलामगिरी यामध्ये अडकलेल्या माझ्या समाज बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करणं हे माझ्या अमेरिकेतील शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. अशा हे उत्तर ऐकल्यानंतर लगेच सयाजीराव गायकवाड महाराजांनी सँक्शन केली रक्कम, स्कॉलरशिप मंजूर केली आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखा जागतिक कीर्तीचा विद्वान आपल्याला मिळाला. यामध्ये दोन महापुरुषांचं मोठे योगदान आहे, त्यामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज आणि दुसरे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. बाबासाहेब अमेरिकेमध्ये गेले, त्यांनी एम ए आणि PhD केली कोलंबिया विद्यापीठातून. अमेरिकेतला खर्च महाराजा सयाजीराव गायकवाडांनी केला. परत बाबासाहेब आले आणि त्यांना बॅरिस्टर आणि डिलीट करायचं होतं, त्यासाठी त्यांना लंडनला जाणं गरजेचं होतं आणि लंडनचा सगळा खर्च आपल्या कोल्हापूरचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केला. म्हणून हे दोन महापुरुष बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यातून बाबासाहेब आंबेडकर घडले. ते जागतिक कीर्तीचे विद्वान झाले, शिक्षण घेतलं, देशाचं संविधान लिहिलं. हुवेर शुद्राज रिडर्स विदम थॉट्स ऑफ पाकिस्तान प्रॉब्लेम ऑफ रुपी आणि ऑफ कास्ट कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बुद्ध अँड इज दम हॉट काँग्रेस अँड गांधी आउट अँड अनटचेबल कास्ट इन इंडिया स्मॉल ओनली इंडिया हे ग्रंथ त्यांनी लिहिले. तर या सगळ्याच्या पाठीशी महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या पाठीशी होते. कर्म भाऊराव पाटील यांच्या कामाबद्दल त्यांना खूप आदर होता आणि मग एकदा आवर्जून सयाजीराव गायकवाड महाराज सातारला आले आणि कर्मवीर अण्णांची नुकतीच सुरुवात होती. त्यांच्या रयत शिक्षण संस्थेची इमारत पाहिली, झोपडी पाहिली, मुलांमध्ये पिठलं भाकरी खाल्ली सयाजीरावांनी आणि ते पिठलं जरा तिखट झालं होतं. ते पिठलं इतकं तिखट झालं की आणि पाणी सयाजीरावांना तपासून द्यावं लागत होतं. आता अचानक पाणी कुठून आणायचं, तपासलेलं चेक केलेलं पाणी. तर कर्मवीर अण्णांनी लगेच दोन मुलांना सांगितलं नारळाच्या झाडावरती चढा आणि दोन मुलं नारळाच्या झाडावरती चढली. दोन नारळावरती सगळे नारळ काढले, नारळ पाणी सयाजीराव गायकवाडांना दिलं. सयाजीरावांनी रयत शिक्षण संस्थेला इतकी मदत केली, आर्थिक मदत, की आज त्यांच्या नावाची महाराष्ट्रातील नंबर 1 माध्यमिक शाळा आहे सातारा या ठिकाणी, महाराजा सयाजीराव विद्यालय. त्या महाराजा सयाजीराव विद्यालय याला भरघोस मदत महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी केलेली आहे. रयत शिक्षण संस्था असेल, विदर्भातल्या अनेक संस्था, मराठवाड्यातल्या अनेक संस्था, आपल्या पुण्याची डेक्कन कॉलेज, महाराज ज्यावेळेस पुण्यात आले डेक्कन कॉलेजला भेट दिली, जी 1821 साली माऊंटस्टोअर्ट एल्फिन्स्टन जो आपल्या मुंबईला गव्हर्नर जनरल होता, खडकीचं युद्ध आणि कोरेगाव भीमाचं युद्ध, त्यावेळेस हा माऊंटस्टोअर्ट एल्फिन्स्टन खडकीला होता. तर त्या एल्फिन्स्टननं 1821 साली डेक्कन कॉलेजची स्थापना केली. आणखी 2 वर्षांनी त्याला 200 वर्ष पूर्ण होतात. तर त्या डेक्कन कॉलेजला आर्थिक मदत
महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी केलेली आहे. आपल्या संस्थानामध्ये 1300 शाळा थोड्या दिवसामध्ये त्यांनी सुरू केल्या. सयाजीरावांनी संपूर्ण आयुष्यामध्ये जे निर्णय घेतले, जे कायदे केले, विधवा पुनर्विवाहाचा कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, त्याचबरोबर आपल्या संस्थानामध्ये शिक्षणाचा कायदा, असे 75,000 कायदे केलेले आहेत सयाजीरावांनी. 75,000 इतके लोककल्याणकारी कायदे करणारा जगातला एकमेव महापुरुष. 75,000 कायदे, 75,000 जीआर. आणि ते जीआर म्हणजे निवडणुका लागणार म्हणून 2-3 दिवसात काढलेले जीआर नाही, ते सुमारे 64 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी इतके कायदे केले. बँक ऑफ बडोदाची स्थापना 1909 साली त्यांनी केली. जमनाबाई हॉस्पिटल त्यांनी आपल्या संस्थानामध्ये उभारलं. तलाव बांधले, धरणं बांधली, कलाभवन, आपल्या देशातलं नामवंत कलाभवन, आर्ट कॉलेज ज्याला म्हणतो आपण, कला कलेचं आपल्या देशातलं नामवंत कॉलेज आहे ते, त्या कलाभवनची स्थापना महाराजा सयाजीरावांनी केली. त्याचबरोबर त्या आपल्या लायब्ररी, फिरती लायब्ररी, जागतिक कीर्तीचं ग्रंथालय त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलं. ब्रिटिश लायब्ररी आहे इंग्लंडमध्ये, त्या ब्रिटिश लायब्ररीचा अध्यक्ष होण्याचा मान देखील जगातल्या काही विद्वानांना दिला जातो. त्या इंग्लंडमधल्या ब्रिटिश लायब्ररीचे अध्यक्ष सुद्धा महाराजा सयाजीराव गायकवाड महाराज होते. पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला आपल्या देशातील संस्थानांची बाजू मांडण्यासाठी महाराज तिथे गेले होते. बाबासाहेब आंबेडकर देखील त्या पहिल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले होते. बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण ऐकून महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांना प्रचंड आनंद झाला. बाबासाहेबांची विद्वत्ता, त्यांची तळमळ, अस्पृश्यांचे त्यांनी मांडलेले प्रश्न, सार्वजनिक मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी केलेली धडपड आणि त्यांच्या अभ्यासपूर्ण विवेचन ऐकून महाराज सयाजीराव गायकवाड महाराज प्रभावित झाले. आणि त्यांचं ऑनर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान म्हणून इंग्लंडमधल्या एका नामवंत हॉटेलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जेवण दिलं, म्हणजे सगळं असं कॉमन डिनरचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार केला, सत्कार आणि समारंभ केला. म्हणून मला प्रवीणदादामध्ये सयाजीरावांची प्रतिमा दिसते. शिवशाहीर राजेंद्र कांबळे आपल्या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील आजच्या घडीचा नामवंत शाहीर, जे पहाडी आवाज असणारा शाहीर, शाहीर अमरशेखानंतर दुसरा शाहीर कोणता असेल पहाडी आवाजाचा, तर शिवशाहीर राजेंद्र कांबळे. खूप मोठं काम केलं, खूप मोठं त्याग केलाय शिवशाहीर राजेंद्र कांबळेने. कधी 1,000, कधी 5,000, कधी 2,000, कधी 10,000 दिलं तरी कधी कोणाबद्दलही दुस्वास किंवा राग व्यक्त केला नाही. तर अशा शाहीर राजेंद्र कांबळे यांना पुण्यामध्ये बोलावून शाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये माननीय पवार साहेबांच्या हस्ते पुरस्कार दिला, 25,000 रुपये देऊन शाहीर राजेंद्र कांबळे यांचा सन्मान प्रवीणदादा गायकवाडांनी केला होता. म्हणून सगळ्यांचा विचार करणारा नेता आहे, म्हणजे केवळ माझ्या कुटुंबाचा, केवळ माझ्या जातीचा, केवळ माझ्या भावकीचा, केवळ माझ्या मित्रांचाच नव्हे, तर शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका प्रवीणदादांची कायम राहिलेली आहे. आज आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं योगदान आहे. प्रवीणदादा गायकवाड, आदरणीय खेडेकर साहेब, असे अनेक आपल्याकडे ज्यांनी मोठं नेतृत्व केलं आणि तोच वसा आणि वारसा आज आपण चालवतोय की आपल्याकडचे 99.99% कार्यकर्ते हे निर्व्यसनी आहेत. म्हणून असा निर्व्यसनी नेता, अभ्यासू नेता, इंग्रजीवरती प्रभुत्व, महाराजा सयाजीराव गायकवाडांचं इंग्रजीवरती प्रभुत्व होतं. कारण ते अँथ्रोपोलॉजिकल कॉन्फरन्सला गेले, ते फिलॉसॉफिकल कॉन्फरन्सचे अध्यक्ष होते, त्याचबरोबर ते वेगळ्या परिषदेचे अध्यक्ष होते. सयाजीरावांनी आपण ऑलिम्पिक पाहतो, टीव्हीवरती पाहतो ऑलिम्पिक, जर्मनी या ठिकाणी ऑलिम्पिक झालं होतं, ऑलिम्पिकच्या स्पर्धा जर्मनीला, जेव्हा जर्मनीला ऑलिम्पिकच्या स्पर्धा होत्या त्यावेळेस चीफ गेस्ट महाराज सयाजीराव गायकवाड महाराज, जर्मन ऑलिम्पिकचे चीफ गेस्ट सयाजीराव गायकवाड महाराज होते. सयाजीराव स्वाभिमानी सुद्धा होते. रवींद्रदादा पण स्वाभिमानी आहेत एवढं सरळ समजू नका. ते जेवढे विनयशील आहेत, नम्र आहेत, प्रेमळ आहेत, प्रामाणिक आहेत, तसे ते स्वाभिमानी पण आहेत. आपला स्वाभिमान कधीही ते घाण ठेवत नाही, इतके स्वाभिमानी आहेत ते. सयाजीरावांचे एक उदाहरण सांगतो, त्यांच्या स्वाभिमानाचं उदाहरण. लॉर्ड कर्झन आपल्या इथं होता, 1905 ला बंगालची फाळणी केली. तुम्ही दिल्लीला जावं,
आणि तिथंच राहावा अशी आमची इच्छा आहे. तर लॉर्ड कर्झन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड कर्झन हा अत्यंत हुकुमशाही पद्धतीचा होता. तर त्याला इथलं लिबरलायझेशन, लिबरलपणा त्याला मान्य नव्हता, उदारमतवाद त्याला मान्य नव्हता. तर हा लॉर्ड कर्झन त्रास देऊ लागला सयाजीरावांना, ज्यांनी बंगालची फाळणी केलेली होती. त्या लॉर्ड कर्झनला पत्र पाठवलंय सयाजीरावांनी. हर्षवर्धन सयाजीराव गायकवाडांनी लॉर्ड कर्झनला पत्र पाठवलंय आणि त्या पत्रामध्ये त्याला दम दिलाय. सयाजीराव म्हणतात, मी ब्रिटिशांचा मित्र आहे, म्हणजे तुम्हा इंग्रजांचा मी मित्र आहे, तुमचा नोकर नाही, तुम्ही जास्त नाटकं करायची नाही ती. असं एक पत्र सयाजीराव गायकवाड महाराजांनी लॉर्ड कर्झनला पाठवलेलं आहे. म्हणजे स्वाभिमान त्यांनी गहाण ठेवला नाही, अत्यंत स्वाभिमानी होते, विद्वान होते, लोककल्याणकारी होते, मानवतावादी होते, दुसऱ्यांचं मत ऐकून घ्यायचे ते, दुसऱ्याचं मत ऐकून घेणारा असा एक लोकप्रिय राजा आपल्या देशाला लाभला. त्यांना आपल्या अस्मितेबद्दल प्रचंड अभिमान होता. अस्पृश्यता निर्मूलन परिषद 1918 झाली मुंबई या ठिकाणी. त्या अस्पृश्यता निर्मूलन परिषदेचे अध्यक्ष सुद्धा सयाजीराव गायकवाड महाराज होते. आणि त्याला त्या कार्यक्रमाला कोण कोण आलं होतं, 1918 टिळक होते, त्याचबरोबर शाहू महाराज होते, सर्वांनी सह्या केल्या. तिथे एक ठराव आला ना, खाजगी आणि सार्वजनिक जीवनामध्ये अस्पृश्यता बाळगायची नाही. शाहू सयाजीराव गायकवाड अध्यक्षच होते, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांची सही होती, शाहू महाराजांची सही होती, पण टिळकांनी सही केली नव्हती त्यावर. अस्पृश्यता निर्मूलनाची जी परिषद झाली तिथे टिळकांनी सही केली नव्हती. म्हणून या सगळ्या विचारधारेला मदत करणारा महायोगी श्री अरविंद, जे आपल्या देशातले खूप मोठे फिलॉसॉफर होते, आणि त्यांचा भाऊ बारिंद्र घोष हा कलकत्ता या ठिकाणी झालेला बॉम्बस्फोट, त्यामध्ये ते ब्रिटिशांच्या दृष्टीनं आरोपी होते. तर नंतर हा ठपका अरविंद घोषांवरती देखील आला आणि म्हणून अरविंद घोषांनी बडोदा सोडलं आणि नंतर ते पॉंडिचेरी या ठिकाणी गेले. ते मोठे फिलॉसॉफर होते, तत्वज्ञानी होते. तर तत्वज्ञान्यांना, राजकारण्यांना, विचारवंतांना, अभ्यासकांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलाम शेतकऱ्यांचा आसूड नावाचा ग्रंथ लिहिला. त्याने अनेक ग्रंथ लिहिले. तर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुलेंनी लिहिला. महात्मा फुलेंना वाटायचं की आपण हा सयाजीराव गायकवाडांना भेटलं पाहिजे. आणि मग मामा परमानंद त्यावेळेस एक विद्वान होते आपल्या महाराष्ट्रातले, मामा परमानंदाला महात्मा फुले भेटले आणि मामा परमानंदांनी सयाजीराव गायकवाडांची आणि महात्मा फुलेंची भेट घालून दिली, वेळ दिली. आणि महात्मा फुले हे पुण्यावरून बडोद्याला गेले आणि संपूर्ण जे शेतकऱ्यांचा आसूड नावाचा हस्तलिखित होतं, जे आता पुस्तक रूपानं आलेलं आहे, तर शेतकऱ्यांचा आसूड हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी बडोदा या ठिकाणी जाऊन सयाजीराव गायकवाड महाराजांना ऐकवलं. शेतकऱ्यांची दुःख, शेतकऱ्यांचे प्रश्न, त्यावरच्या उपाययोजना आणि त्या शेतकऱ्यांचा आसूड ऐकल्यानंतर महाराज सयाजीराव गायकवाड महाराज इतके प्रभावित झाले की शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी फंड्स, म्हणजे आर्थिक मदत सयाजीराव गायकवाडांनी केली आणि नंतर शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ प्रकाशित झाला. म्हणजे महात्मा फुलेंना सुद्धा मदत करणारा राजा, महात्मा फुलेंच्या कामाबद्दल त्यांना प्रचंड आदर होता, महात्मा फुलेबद्दल त्यांना आदर होता, महात्मा फुले यांच्या पाठीशी ते कायम उभे राहिले आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांनी दुःख व्यक्त केलं. आणि सावित्रीबाई फुले या मातेची हेळसांड होऊ नये, त्यांना कुठल्याही स्वरूपाची विवंचना भासू नये म्हणून सयाजीरावांनी बडोद्यावरून सावित्रीबाई फुले यांना पेन्शन सुरू केली, 100 रुपये पेन्शन. तुम्ही म्हणाल 100 रुपयाच काय येतं आज, त्या काळामध्ये 2 रुपयाला तोळं सोनं होतं, म्हणजे 100 रुपयाचं किती तोळं सोनं आलं असतं, 50 तोळे. 50 तोळ्याची आजची जी किंमत आहे तेवढी पेन्शन सयाजीराव गायकवाड महाराज प्रति महिना सावित्रीबाई फुलेंना देत होते. म्हणजे सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, टिळक, बाबासाहेब आंबेडकर, दादाबाई नौरोजी, महात्मा गांधींनाही सयाजीरावांनी मदत केलेली आहे. महात्मा गांधीजींना मदत सयाजीरावांनी केलेली आहे. तर अशा अनेक विचारवंतांना, लेखकांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राजकारणासाठी मदत करणारे महाराज सयाजीराव गायकवाड महाराज होते. सयाजीरावांचा लोकशाहीवरती विश्वास होता, सयाजीरावांचा मानवतावादावरती विश्वास होता. सयाजीराव नेहमी म्हणायचे की अस्पृश्यता आपल्या भारतीय समाजावरचा कलंक आहे, जातीभेदामुळं आपल्या देशाचं नुकसान झालेलं आहे,
सयाजीराव गायकवाड महाराज हे बुद्धिप्रामाण्यवादी होते, विज्ञानवादी होते। ते ज्यावेळेस युरोपला जाण्यासाठी निघाले, इथल्या पुरोहितांनी त्यांना विरोध केला की समुद्र उल्लंघन करणे पाप आहे, समुद्र ओलांडला तर वंश संपतो असा एक सिद्धांत होता मध्ययुगीन काळामध्ये। समुद्र उल्लंघन करणे पाप आहे, समुद्र ओलांडला तर वंश संपतो। आता डच, फ्रेंच, इंग्रज, पोर्तुगीज यांनी समुद्र ओलांडला, जगात गेले ना, संपला का वंश त्यांचा? उलट जगात गेला वंश त्यांचा। समुद्र ओलांडला, समुद्र ओलांडला म्हणून वंश संपत नाही। वर आपल्या डोक्यात काय घातलं? समुद्र उल्लंघन करणे पाप आहे असं मराठा माळी धनगर सुतार कुंभार लोहार लेवा पाटील बंजारी आगरी या समाजाच्या डोक्यात काय घातलं? समुद्र उल्लंघन करणे पाप आहे, म्हणजे द ग्रेट मराठी ग्रामपंचायत सोसायटीतून मेले पाहिजे यासाठी हा सिद्धांत आला। अहो टिळका टिळकला इंग्लंडला जाऊन आले, सुवर्णताईंना माहिती आहे टिळक इंग्लंडला जाऊन आले तर टिळकांना प्रायश्चित्त घ्यावं लागलं। प्रबोधनकार ठाकरेंनी सातारच्या राज्यग्रंथाचा इतिहास नावाचा ग्रंथ लिहिलाय जो शासनाने प्रकाशित केलाय। तर काळे नावाचे एक ग्रस्त, एक काळे आणि दुसरा त्यांचा साथीदार एक पारशी समाजातला, हे दोघे इंग्लंडला गेले। इंग्लंड वरून ते बोटीतून ज्यावेळेस गेट ऑफ इंडियावरती उतरत होते, त्यावेळेस गेट ऑफ इंडिया नव्हतं, गेट ऑफ इंडिया नंतर आलं। तर ज्यावेळेस ते मुंबईला बंदरावरती उतरले दोघे इंग्लंडला जाऊन आले, तर त्यांच्या विरोधात मोर्चा गेला, तिथं काळे झेंडे दाखवले, हे बाटले म्हणले, परदेशात जाऊन आले, समुद्र ओलांडला, त्या दोघांवरती बहिष्कार टाकला। आणि बहिष्कार हा प्रत्यक्ष हत्येपेक्षा भयानक असतो, त्यांच्याशी रोटी व्यवहार करायचा नाही, भेटी व्यवहार करायचा नाही। त्यातला जो पारशीग्रस्त होता, त्या पारशीग्रस्ताला पारशी धर्मानं त्यांच्या मंदिरामध्ये प्रार्थनास्थळामध्ये नेऊन माफी मागायला लावली, मी परत असं कधी समुद्र ओलांडून जाणार नाही, माझ्याकडून मोठा धार्मिक गुन्हा झालेला आहे, माफी मागितली, त्याच्यावरचा बहिष्कार उठवला। म्हणजे काळे नावाचे ग्रस्त होते हिंदू, त्यांच्यावरचा बहिष्कार कायम, ते रडायचे, त्यांच्याशी कुणी रोटी बिटी व्यवहार करत नव्हतं, त्यांच्याशी सगळा व्यवहार तोडला होता। मग ते पुरोहितांकडे गेले आणि पुरोहितांनी मग त्यांना उपाय सांगितला की तुम्हाला पुनर्जन्माशिवाय तुमच्यावरचा बहिष्कार मागे घेता येणार नाही। आता पुनर्जन्म म्हणजे त्यांना अगोदर मरावं लागेल ना, मेल्याशिवाय तर पुनर्जन्म होणार नाही। मग पुरोहितांनी उपाय सांगितला, तुम्ही सोन्याची योनी तयार करून आण आणि त्यातून त्यांना प्रवेश करायला लावला पण, आणि मग ती सोन्याची योनी वाटून घेतली या पुरोहितांनी। म्हणजे ही प्रबोधनकार ठाकरेने लिहिलंय सातारच्या राज्यग्रंथाच्या इतिहासमध्ये, सयाजीराव ज्यावेळेस इंग्लंडला जाण्यासाठी निघाले, विरोध केला, बहिष्कार टाकू आम्ही असं करू, डगमगले नाही, हातबल झाले नाहीत, हे सयाजीराव बुद्धी प्रामाण्यवादी होते, ते ग्रंथ प्रामाण्यवादी नव्हते। इंग्लंडला गेले, इंग्लंडला जाऊन आले, युरोप पाहिला त्यांनी सगळा, आणि तिथं झालेल्या सुधारणा, तिथला सगळा विकास, महिलांचा तिथं केला जाणारा सन्मान, तिथं जातीव्यवस्था नाही, तिथं बुद्धी प्रामाण्यवाद आहे, हा सगळा विकास गुरु शाहू महाराज सयाजीराव गायकवाड महाराज प्रदेशात गेले। शिवाजी महाराजांनी सुद्धा समुद्र ओलांडला, बेदनूरवरती स्वारी समुद्र मार्गे गेली, किल्ले बांधले, हे आपले महापुरुष बुद्धी प्रामाण्यवादी होते, विज्ञानवादी होते, ते ग्रंथ प्रामाण्यवादी नव्हते। सयाजीराव परत आले आणि परत आल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की आपण एक राजा होतो, आपल्याकडे नेतृत्व होतं म्हणून आपण विरोध मोडून काढला, पण शरद तांदळेसारख्या लोकांनी ठरवलं, प्रदीप पंसेनी ठरवलं, परदेशात जायचं यांना जाता येणार नाही ना। तर काय केलं सयाजीरावांनी आल्याबरोबर पहिला निर्णय घेतला की परदेश गमनानंतर जे प्रायश्चित्त घ्यायचा नियम होता, परदेश गमन प्रायश्चित्त हा कायदा रद्द करणारा निर्णय सयाजीरावांनी घेतला। म्हणजे तुमच्यासाठी जग खुलं केलं, जग आता जे प्रवीणदादा सांगतात नेहमी, आद अमेरिका, आद कॅनडा, तद ऑस्ट्रेलिया, म्हणजे जग तुमच्यासाठी खुलं आहे, जगात तुम्ही गेलं पाहिजे। सयाजीरावांनी सुद्धा हा निर्णय घेतला आणि परदेश गमन प्रायश्चित्त हा जो कायदा होता किंवा हे जे नियम होता तो रद्द करण्याचा निर्णय घेतला। ग्रहण रजा असायची, ग्रहण रजा त्या काळामध्ये, ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण चंद्रग्रहण म्हणजे कोप आहे, हा मानवावरचा कोप आहे, आणि त्यावेळेस घराबाहेर पडायचं नाही, बरेचसे आपल्याकडे त्याबद्दल अंधश्रद्धा आहेत ना, आणि त्यासाठी मग रजा घेऊन लोक राहायचे घरी। तर सयाजीरावांनी ती रजाच रद्द केली, ग्रहण रजा रद्द केली, ग्रहण वाईट नाही, ते एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्यातून कुठलेही विपरीत परिणाम तुमच्या शरीरावरती तुमच्या संस्कारावरती होत नाहीत असा निर्णय घेणारा एक कायदा, ग्रहण रजा रद्द करण्याचा निर्णय देखील महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांनी घेतला। सयाजीरावांचा विचार हा मानवतावादी पुरोगामी आहे, स्त्रियांचा आदर आणि सन्मान करणारा विचार आहे,
सगळ्या जातीधर्माला सोबत घेऊन जाणारा विचार आहे. आज आपल्या देशामध्ये उलटी परिस्थिती असेल, भयानक उलटी परिस्थिती. संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे, सेक्युलरिझम धोक्यात आहे, सार्वभौमत्व धोक्यात. चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली. भारताच्या इतिहासामध्ये कधी न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे का? 1833 ला चार्टर ऍक्ट आला पहिल्यांदा, म्हणजे आधुनिक न्यायव्यवस्था 1833 पासून आली. आता 190 पूर्ण वर्ष झाली, म्हणजे 200 वर्ष पूर्ण होतील 2033 ला. भारताच्या इतिहासामध्ये कधी या 190 वर्षामध्ये कनिष्ठ न्यायाधीश, सत्र न्यायाधीश किंवा उच्च न्यायाधीश, सर्वोच्च न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली नव्हती. पहिल्यांदा 12 जानेवारी 2018 ला, बरोबर आहे, आठवतं, जिजाऊ जयंती होती. जिजाऊ जयंती दिवशीच सर्वोच्च न्यायालयातले चेलमेश्वर गोगोई आणि त्यांच्या इतर दोन सहकार्यांना अशा चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, लोकशाही धोक्यात आहे, न्यायव्यवस्थेचं अतिक्रमण वाढलं आहे. आणि आज आम्ही गप्प बसलो तर 10-15 वर्षांनी नवी पिढी म्हणेल तुम्ही विकला गेला होता, म्हणून आम्ही जनतेच्या न्यायालयात आलो. न्यायाधीशाची हत्या झाली. जस्टिस लोया निरंजन टकले नामवंत पत्रकार आहेत, त्यांचा सर्च रिपोर्ट वाचा तुम्ही. अनेक देशामध्ये तुम्ही पहा, शेजारच्या पाकिस्तान, बांगलादेश हे दहशतवादी राष्ट्र म्हणतो आपण, आणि आहेतच, पाकिस्तान तर आहेतच. त्या देशात प्रधानमंत्र्यांनी करप्शन केलं तर न्यायाधीशांनी तुरुंगात डांबले तिथल्या प्रधानमंत्र्यांना. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान त्या तुरुंगात आहेत सध्या, त्या न्यायाधीशांनी पंतप्रधान तुरुंगात टाकले. आणि आपल्या देशातल्या न्यायाधीशालाच वर पाठवलं, जस्टिस लोया, जस्टिस लोयाच्या हत्ये असं सर्च रिपोर्ट सांगतो. सीबीआयच्या डायरेक्टरची रात्री 1:30 बदली, ती पण कशी, व्हॉट्सअपवर पत्र पाठवून. आणि त्यांनी ती व्हॉट्सअप वरती पत्र मिळालं का नाही यासाठी ग्रीन टी काढल्यानंतर दुसऱ्याकडे चार्ज दिलाय. म्हणजे आपल्या देशात असं व्हॉट्सअप वरती पत्र पाठवून ग्राम सेवकाची बदली झाली नाही आणखीन आपल्या देशात. रघुराम राजन जागतिक कीर्तीचे इकॉनॉमिस्ट आहेत आणि सध्या ते इंग्लंड रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत. ते म्हणाले की नोटाबंदी करून देशाची अर्थव्यवस्था ढासळली, लघु उद्योग संपले, शेतकरी, कष्टकरी, असंघटित कामगारांचं मोठं नुकसान झालं, GDP घसरला, जग पुढे चाललंय, भारत मागे चाललाय. या नोटाबंदी करून आर्थिक नुकसान झालेलं आहे. 100 लोक मृत्युमुखी पडले, ज्यांचा काही दोष नाही. नोटा बदली करण्यासाठी बँकांच्या रांगेमध्ये 100 लोक आहेत. ही सगळी हुकुमशाहीची लक्षणं आहेत. CBI वरती नियंत्रण, निवडणूक आयोगावरती नियंत्रण, RBI वरती नियंत्रण, UGC वरती नियंत्रण, ICHR वरती नियंत्रण, आर्कोलॉजी सर्वे ऑफ इंडिया, इतिहास बदलला जातो आपल्या देशाचा. सगळे इतिहासकार, म्हणजे रोमिला थापर, DD कोसंबी, हरीश शर्मा, इरफान हबीब, JL मेहता, हरिश्चंद्र वर्मा, शरद पाटील, मॉर्टिमन व्हीलर, गॉर्डन चाइल्ड, हे सगळे जागतिक कीर्तीचे इतिहासकार सांगतात की सिंधू संस्कृतीचा ऱ्हास 1550 ला झाला. साधारणतः त्याच दरम्यान आर्य आपल्या देशामध्ये आले आणि तिथून वेदांची निर्मिती झाली. आता हे आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून आता काय चालू आहे माहिती आपल्याला, लेटेस्ट नवीन मोदी सरकारचं. तर वेदाची निर्मिती 10,000 वर्षाच्या पलीकडे न्यायची, म्हणजे सिंधू संस्कृतीच्या अगोदर वेद होते, म्हणजे आर्य इथलेच आहेत, आर्य याच देशातले आहेत, आर्यांनी सिंधू संस्कृतीची निर्मिती केली. तुम्ही सगळे काळे दिसताय, तुम्हीच आफ्रिकेत ना आला, असा सिद्धांत पुढे येईल, असा सिद्धांत येणार आहे भविष्यात, बरोबर ना तांदळे सर, असं आहे का नाही? थिरी काय सांगते, आर्कोलॉजीची थिरी मॉर्टिमन व्हीलर आणि गॉर्डन चाइल्ड इंटरनॅशनल आर्कोलॉजिस्ट आहेत, त्या दोघांनी मांडले 1550 ला आर्याने आक्रमण करून सिंधू संस्कृती नष्ट केली. त्यानंतर वर्णव्यवस्था आली, थिरी आणि त्याला आर्कोलॉजिकल इव्हिडन्स आहेत, अँथ्रोपोलॉजिकल इव्हिडन्स आहेत. तर तेच बदलण्याचा कार्यक्रम चालू आहे सध्या. आर्य याच देशातले आहेत, म्हणजे इकडे आपण जोरजोराने म्हटलो जय मूल निवासी आणि तेच म्हणतात दादा आम्हीच मूल निवासी, तुम्हीच तिकडून न आलात, सोमालिया किंवा ब्राझील, दक्षिण आफ्रिकेकडून आलात, कारण तुम्ही काळे दिसता, आपण काळेच आहोत. तर अशा इतिहास बदलला जातो. म्हणजे एक जबाबदार केंद्रीय मंत्री म्हणाले की जसं आम्ही संसदेमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये बहुमतात आहोत, तसं या देशातल्या सगळ्या राज्यामध्ये बहुमतात आल्यानंतर संविधान रद्द करणं आमचं उद्दिष्ट आहे, असं अनंत कुमार हेगडे म्हणाले. दिल्लीमध्ये संविधान जाळलं, ज्यांना लोकशाही मान्य नाही, ज्यांना सेक्युलरिझम मान्य नाही, ज्यांना सार्वभौमत्व मान्य नाही,
ज्यांना स्त्रियांचं स्वातंत्र्य मान्य नाही, स्त्रियांचा सन्मान मान्य नाही. आपलं संविधान सांगतं, संविधानातील कलम 51 मध्ये म्हटलंय की स्त्रियांचा अवमान होईल अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा कृती करू नये. सत्तेतले लोक स्त्रियांबद्दल काय म्हणतात, सैनिकाबद्दल काय म्हणतात, सैनिकांच्या पत्नीबद्दल काय म्हणतात, पसंत तुम्ही नसाल तरी तुम्हाला मुलगी हवी असेल तर काय करू, असं याबद्दल सत्तेतले लोक काय बोलतात. कधी नव्हे इतका शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या करत आहेत. एका गोष्टीचं इतकं दुःख झालं, ज्या दिवशी अंबानीच्या कन्येचं लग्न होतं त्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये दोन बातम्या होत्या. एक वरची बातमी होती, अंबानींनी आपल्या कन्येच्या विवाहानिमित्त भेट म्हणून आपल्या मुलीला काय दिलं, 4.5 कोटीचा बंगला, 450 कोटीचा बंगला. आपल्याला त्याबद्दल द्वेष नाही, त्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ आपण. म्हणजे मुलीच्या लग्नाला भेट म्हणून अंबानी 450 कोटीचा बंगला देतात. त्याच्या खाली दुसरी बातमी होती की मराठवाड्यातील, मराठवाडा विदर्भाच्या बॉर्डरवरती गाव आहे, गावाचं नाव मी विसरलो पण त्या व्यक्तीचं नाव मला माहीत आहे, आशा इंगळे. आशा इंगळे नावाची महिला 70,000 रुपये कर्ज, सुवर्णताई, फक्त 70,000 रुपये कर्ज, आणि ते खाजगी सावकाराचं कर्ज आणि काही सहकारी बँकेचं कर्ज, जिल्हा मध्यवर्ती बँक वगैरे असेल, 70,000 रुपयाचं कर्ज त्या तगाद्यामुळं वैतागलेल्या, आणि ते कर्ज आपण फेडू शकत नाही म्हणून त्या आशा इंगळे नावाची महिला शेतात गेली आणि सगळं सरपण गोळा केलं, स्वतः सरण रचलं, त्या सरणावर झोपली आणि स्वतः आत्महत्या केली. अंबानीच्या कन्येच्या 450 कोटी रुपये बंगल्याची बातमी वरते, त्याच्या खाली बातमी आहे 70,000 कर्जासाठी आशा इंगळे नावाच्या महिला शेतकऱ्यांनी स्वतः पेटवून घेऊन आत्महत्या केली. हे आपल्या देशाचं चित्र आहे. आज शेतकरी का आत्महत्या करतो, दुष्काळ पडतो म्हणून शेतकरी आत्महत्या करत नाही, सिंचन कमी आहे म्हणून शेतकरी आत्महत्या करत नाही. शिवकाळामध्ये दुष्काळ होता, शिवाजीराजेंच्या काळामध्ये पण गरिबी होती, शिवरायांच्या काळात फक्त 1% सिंचन आहे, आज आपल्या देशात 20% सिंचन आहे, तरी शेतकरी का आत्महत्या करतो, त्याला कारण आहे ट्रेड, ऍग्रिकल्चर ट्रेड. अतिरिक्त उत्पन्न असताना सुद्धा साखर आयात केली, गहू आयात केला, 25 लाख टन गहू आयात केला आहे. आपल्या देशाला दरवर्षी 10 लाख टन गहू लागतो, तेवढा पिकतो. पवार साहेब कृषी मंत्री होण्यापूर्वी आपल्या देशाला अन्नधान्य आयात करावं लागायचं. पवारसाहेब कृषी मंत्री झाल्यानंतर अन्नधान्याच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण करून अन्नधान्य निर्यात करणारा देश केल्याचं श्रेय पवारसाहेबांना द्यावं लागेल. 25 लाख टन गहू आयात केला, त्याच्यावरचा 25% आयात कर माफ केला. 90,000 टन कांदा आयात केला विद्यमान सरकारने, 60,000 टन पाकिस्तानचा, 30,000 टन इजिप्तचा. 4 पटीनं तुरीच्या डाळीचं उत्पन्न वाढलं आपल्या देशाचं. अतिरिक्त उत्पन्न संधी असती, तो माल निर्यात केला तर डॉलर आपल्या देशाला मिळेल. 4 पटीनं तुरीचं उत्पन्न वाढलं, तरी सुद्धा मोजांबुकेची तूर आयात केलेली आहे. तूर आयात केली, मिल्क पावडर आयात केली, मिल्क पावडर शिल्लक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या दूध संस्थेत वारणा, गोकुळ त्यांच्याकडे शिल्लक आहे मिल्क पावडर. मिल्क पावडर आयात केली, साखर आयात केली. साखर कुठली आयात केली माहिती आहे, कोणत्या देशातली, पाकिस्तानची साखर आयात केली. आपल्या देशातील तरुण जवान सीमेवरती पाकिस्तानच्या विरुद्ध लढतात जीव धोक्यात घालून, आणि त्यांचे आई वडील जे घरी चहा पितात ते कुठल्या साखरेचा, पाकिस्तानच्या साखरेचा चहा पितात. म्हणजे आपले सैनिक जीव धोक्यात घालून पाकिस्तानच्या विरुद्ध लढतात आणि त्यांच्या घरी आई वडील पाकिस्तानच्या साखरेचा चहा पितात. हे मोदी सरकारचं नॅशनलिझम आहे. मेक इन इंडियाच्या गप्पा मारतात, मेक इन इंडिया. सरदार वल्लभभाई पटेलचा पुतळा कुठे तयार झाला, चायनाच्या फाउंड्रीत. म्हणजे यांचं नॅशनलिझम चायनाच्या फाउंड्रीत तयार होते, नॅशनलिझमच्या गप्पा मारतात. प्रवीण दादांनी महत्वाचा मुद्दा सांगितला, हुकुमशहाचा अंतिम थंबा असतो टोकाचा राष्ट्रवाद. राष्ट्रवाद हिटलर तसंच म्हणत, राष्ट्रवाद नॅशनलिझम हे टोकाचा राष्ट्रवाद कधी येतो, जर तुम्ही बेरोजगारीचे प्रश्न सोडवू शकत नसाल, जर तुम्ही शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, श्रमकऱ्यांचे, महिलांचे, असंघटित कामगारांचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक प्रश्न सोडवू शकत नसाल, त्यावेळेस नेता आणि हुकुमशहा काय करतो, शेजारच्या राष्ट्रावर युद्ध पुकारतो आणि टोकाचा राष्ट्रवाद जनतेमध्ये निर्माण करतो. आपल्या लोकशाहीला धोका आहे, संविधानाला धोका आहे, सेक्युलरिझमला धोका आहे, रिझर्व्हेशनला धोका आहे. म्हणून लोकशाही वाचवण्याची संधी समजून या निवडणुकीकडे आपण पाहिलं पाहिजे. महाराजा सयाजीराव गायकवाड महाराजांचं जे स्वप्न होतं, सेक्युलरिझम, समानता,
सर्वांचा विकास आणि स्त्रियांचा सन्मान ही जी महाराज सयाजीराव गायकवाड महाराजांचं कार्यकर्तृत्व होत, अशा राजाच्या विचाराचं स्वराज्य पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये यावं आणि त्यासाठी आपण सर्वांनी आपले मित्र, आपले नातेवाईक, आपले पाहुणे सगळ्यांनी मतभेद विसरून आपण आपला उमेदवार प्रवीणदादा गायकवाड आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचे, कारण प्रवीणदादा गायकवाड खासदार म्हणजे आपण सगळेजण खासदार त्यांच्याबद्दल वाटत नाही. जसं शिवाजी महाराजांच्या बद्दल वाटतं का आपल्याला, शिवाजी महाराज म्हणजे फक्त भोसल्यांचे राजे, फक्त एका जातीचे घराणे, जनतेचे राजे, रयतेचे राजे शिवाजी महाराज. प्रवीणदादा खासदार म्हणजे आपण खासदार ही मानसिकता आपल्या सर्वांची आहे. फक्त आपल्याला ती सत्यात उतरवण्यासाठी आपण घराघरामध्ये जावं, आपले मित्र, नातेवाई, पाहुणे यांना सगळ्यांना सोशल मीडियाचा विधायक पद्धतीनं वापर करून आपल्या प्रत्यक्ष गाठीभेटी, सोशल मीडिया सुद्धा एक आभासी दुनिया आहे, जे सोशल मीडियाच्या विरोधात नाही, मी पण वापरतो, नाहीतर आपलं कसं फेसबुकवरती 5,000 मित्र, गावात ओळखत नाही काळ पुत्र, फेसबुक वाईट नाही, चांगलंच आहे, व्हॉट्सअप पण चांगला आहे, पण तो फेसबुकवरचा किंवा व्हॉट्सअपवरच्या ग्रुपवरचा माणूस जिवंत आहे का नाही ते पण बघितलं पाहिजे ना कितर गावात जाऊन. तर आपण जास्तीत जास्त थेट संपर्क करावा एवढीच इच्छा व्यक्त करतो. महाराज सयाजीराव गायकवाड महाराजांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जागृत न्यूजला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेलवाला आयकॉन दाबायला विसरू नका.